काल परवाच्या वर्तमानपत्रांमध्ये आणि सोशल मीडियावरून जटा जटा यांनी स्वाभिमान पक्षाचा जो भव्य मोर्चा नाणारच्या विरोधात प्रकल्पाच्या विरोधात जो मोर्चा निघाला त्याची धास्ती घेऊन लोकांना जमवण्यासाठी काही जे आरोप केलेत त्याविषयी मी सांगू इच्छितो. जटासाहेब हा या जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये लोक जमवण्यासाठी राणेसाहेबांना काही करावं लागत नाही. राणे हे नाव फक्त पुरे आहे. जिथे राणे नाव येतं तिथे लोकांची गर्दी, कारण लोकांना माहिती आहे की लोकांचे प्रश्न जाणणारा नेता एकमेव जर कोण असेल तर राणे म्हणून आहेत. समजलं का? त्यामुळे लोकांना जमवण्यासाठी कुठलेही मोर्चा आम्हाला वेगळ्या पद्धतीने काढावे लागत नाही याची दखल तुम्ही या माध्यमातून घ्या. तसंच काही मागे मला वाटतं जे इथले खासदार आता सध्याचे खासदार आहेत ते फक्त वर्तमानपत्रांमध्ये दिसत आहेत. इथल्या देवगड तालुक्यातील तळवडे गाव त्यांनी दत्तक घेतला. दत्तक घेणं कशाला म्हणतात याची कल्पना काय हे मलाही अजून काय समजत नाही आहे. ज्या जो गाव दत्तक घेतला त्या गावामध्ये एकदाही भेट नाही, त्या गावामध्ये कुठला विकास नाही, आणि दत्तक गाव घेणं हे फक्त कशा पत्रकारबाजीसाठी आहे की प्रसिद्धीसाठी आहे हे तुम्ही निश्चितच त्याचा खुलासा करावा. पण त्या पलीकडे जाऊन आमचे लाडके आमदार नितेजी राणे साहेब यांनी या तळवड्या भागातील लोकांचे प्रश्न जाणून घेतले. तिथला जो रस्ता जो आहे त्याची परिस्थिती जी स्थिती झालेली आहे ती दयनीय स्थिती झालेली आहे. तिथे याची दखल घेऊन सन्माननीय आमदार साहेबांनी मुख्यमंत्री सडक योजनेतून हा रस्ता पूर्ण करण्याची मंजुरी घेतलेली आणि त्याचं काम मला वाटतं ह्या पावसानंतर निश्चितच चालू होईल. त्यामुळे खरोखरच आपल्या देवगडाचं भाग्य म्हणावं लागेल जो जनतेचे प्रश्न जाणणारा नेता आपल्याला बऱ्याच मला वाटतं काळानंतर आमदार म्हणून लाभला आहे. निश्चितच मी आमदार म्हणून त्यांचे धन्यवाद मानतो आणि जनतेने त्यांच्या पाठीशी या आता जसं आतापर्यंत राहिले या पुढेही राहावं असं मी जनतेला आवाहन करतोय. 2 दिवसापूर्वीच म्हणजे 20 तारीखला या देवगडमध्ये मुसळधार पाऊस झाला. गेल्या 20 वर्षामध्ये अशा पद्धतीचा पाऊस झाला नव्हता. एवढा भयंकर पावसाचं रूप आपल्याला पाहायला मिळालं. या पावसाने आजूबाजूच्या सर्व परिसरातील रस्ते आणि संरक्षक भिंती ह्या सगळ्या वाहून गेल्या आणि त्यामुळे बऱ्याचशे गावांचा संपर्क तालुक्याच्या ठिकाणी अथवा त्यांच्या मुख्य शहराच्या ठिकाणचे रस्ते बंद झाल्यामुळे संपर्क तुटला. यातीलच एक भाग म्हणजे कुवळा वीरवाडीतला जवळजवळ 150 मीटर रस्ता पूर्ण वाहून गेला पुराच्या पाण्याने आणि त्या लोकांचा संपर्क या सर्व गावांशी विशेषतः शिरगाव गावाशी पूर्ण तुटून गेला. तेथील जे विद्यार्थी होते त्यांना त्रास झाला. याचीच दखल आमचे सन्माननीय आमदार नितेश राणेसाहेब यांनी घेतली आणि त्यांनी वरिष्ठ पातळीवरती फोनद्वारे चर्चा करून तात्काळ त्याच्यावरती उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही बांधकाम विभाग यांचे अभियंता तसेच जिल्हा परिषद यांचे अभियंता घेऊन या पूर्ण भागाची पाहणी केली आणि तातडीने ते रस्ते वाहतुकीस योग्य होतील या पद्धतीने आम्ही काम करण्यास सुरुवात केली. यामध्ये आम्ही स्वाभिमानच्या माध्यमातून जे बंधारे तुटले होते त्यांच्यासाठी लागणारा दगड असेल तर तो दगड आम्ही स्वखर्चाने पाठवून दिला. त्याचबरोबर बांधकाम विभागाने त्याला लागणारे जे काय इतर सहकार्य होते त्या सहकार्यातनं मला वाटतं ह्या येत्या 2 दिवसामध्ये जी परिस्थिती हाताबाहेर गेली होती ती निश्चितच पूर्वपदावर येईल आणि यासाठी मी निश्चितच आमदार साहेबांचे धन्यवाद मानतो. तसेच त्याबरोबर मी त्या बांधकाम विभागाचेही आभार मानतो. याचबरोबर ही परिस्थिती असताना बाकीचे राजकीय पक्ष विशेषतः शिवसेना आणि भाजप हे मात्र निवडणुकीच्या धांदलीमध्ये दिसत आहेत, निवडणुकीच्याच ह्याच्यामुळे विचारामध्ये दिसत आहेत. त्यांना ह्या जनतेकडे लक्ष देण्यासाठी कोणताही वेळ नाही आहे. या पूर परिस्थितीनंतर आणि येत्या पदवीधर मतदारसंघा पदवीधरांच्या निवडणुकीच्या दरम्याने भाजपचे वरिष्ठ
माधव भंडारी असतील, प्रमोद जटार असतील, हे मात्र मॅरेथॉन चर्चा घेत आहेत, बैठका घेत